वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्यांवरती कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिलेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असून यापुढे त्यांना कोविड सेंटरमध्येच ठेवावं लागणार आहे. प्रत्येक तालुक्यांनी तसेच महानगरपालिकेने अशी सेंटर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.